नमस्कार, हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी सचिन कळंबे, आयडीॲक्ट या ऑनलाईन बिझनेस कन्सल्टिंग फर्मचा डिरेक्टर. नुकताच मी आपल्या फेसबुक ग्रुपमध्ये एक प्रश्न टाकला होता. तो प्रश्न असा की ई कॉमर्स बिझनेस करायला कोणाला आवडेल का, आणि जे जे इच्छुक असतील त्यांना मार्गदर्शन हवं असेल तर ते मार्गदर्शन नक्की मिळेल. तर या पोस्टवरती बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला, भरभरून प्रतिसाद या ग्रुपमध्ये मिळाला. आणि नंतर लक्षात आलं की इतक्या लोकांनी प्रतिसाद दिला आहे, आता प्रत्येकाला फोनवर मार्गदर्शन कसं करणार, किंवा व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून म्हणा किंवा फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून म्हणा, प्रत्येकाला कन्सल्टेशन वेळेअभावी सेपरेटली देणं शक्य नव्हतं. त्यामुळे नंतर सुचलं की एक व्हिडिओज सविस्तर बनवावा आणि तो तुमच्या सर्वांसोबत शेअर करावा, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्याकडे नोट म्हणून पण उपलब्ध राहील, आणि ज्याला कोणाला गरज असेल हा तुम्ही त्याला शेअरसुद्धा करू शकता. तर सगळ्यात पहिला प्रश्न बेसिक असा सुरू होतो की ई कॉमर्स बिझनेस कोण करू शकतो. तर त्याचं साधं सरळ उत्तर आहे, ई कॉमर्स बिझनेस कोणीही करू शकतो, आणि खास करून ज्यांच्याकडे प्रोडक्ट आहेत असे लोक ई कॉमर्स बिझनेस सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकतात. सर्व्हिसेसचं सुद्धा ई कॉमर्समध्ये रूपांतर करता येतं, आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि तुम्ही सर्व्हिस देणार असाल एखादी, तर त्याचंसुद्धा ई कॉमर्स बिझनेसमध्ये रूपांतरण करता येतं. पण आज आपण बोलणार आहोत प्रोडक्ट ई कॉमर्सबद्दल. तर ई कॉमर्स हे वेगवेगळ्या मॉडेलमध्ये काम करतं. तर तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर असाल किंवा तुम्ही स्वतः ट्रेडर असाल तर तुम्ही ई कॉमर्स बिझनेसमध्ये येऊ शकता. ई कॉमर्स बिझनेसमध्ये येण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं इत्यंभूत माहिती असणं, ज्ञान असणं, तुमच्या प्रोडक्टचं मार्केट तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असणं, म्हणजे बरेचसे प्रोडक्ट हे सीझनल असतात, काही प्रोडक्ट्स हे रिजनल असतात, म्हणजे की विशिष्ट रिजनमध्ये प्रोडक्ट चालतात. तर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची माहिती जितकी उत्तम असेल तितक्या उत्तम पद्धतीने तुम्ही तो बिझनेस उभा करू शकता. तर आपण ई कॉमर्सचे मॉडेल पाहूयात. ई कॉमर्समध्ये कोणते मॉडेल येतात? ई कॉमर्स हे दोन मॉडेलमध्ये करता येतं. एक स्वतःची तुम्हाला ई कॉमर्स कंपनी उभी करता येते, आणि दुसरं ऑप्शन तुमच्याकडे असं आहे की ज्या ई कॉमर्स कंपनीज ऑलरेडी मार्केटमध्ये काम करत आहेत त्या ई कॉमर्स कंपनींसोबत तुम्ही तुमचं काम करू शकता. आता आपण दोन्ही मॉडेलचे काही फायदे आणि तोटे आहेत ते पाहूया. समजा तुम्ही तुमचं एखादं प्रोडक्ट निवडलं आणि आता ठरवलं की आपण ई कॉमर्स कंपनी उभी करूया, आपल्याला ई कॉमर्स बिझनेस उभा करायचा आहे. तर आपण जर स्वतःची कंपनी उभी करायची ठरवली तर त्यासाठी तुम्हाला स्वतःची ई कॉमर्स वेबसाईट बनवायला लागेल. नवीन नवीन वेबसाईट बनवल्यानंतर त्याचं तुम्हाला मार्केटिंगही करावं लागतं, जेणेकरून लोक तुमच्या वेबसाईटवरती येतील, तुमचं प्रोडक्ट पाहतील, त्यांना आवडलं तर ते नक्की घेतील. आणि ते घेतलेलं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुरिअर सेवा आहेत, त्याच्यासोबत तुम्हाला टायअप करावं लागतं. तर जेव्हा तुम्ही एखाद्या बिझनेसचा खूप लॉंग टर्मसाठी विचार करत असाल ई कॉमर्समध्ये, तर मी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही स्वतःचा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बिल्ड केला पाहिजे. स्वतःचं ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बिल्ड केल्यानंतर तुम्हाला पहिलं 1-2 वर्ष त्याचं चांगल्या पद्धतीने प्रमोशन, मार्केटिंग आणि तुमचा बिझनेस सुरू व्हायला लागतो. म्हणजे बिझनेस सुरू होणं म्हणजे ऑर्डर येण्यासाठी मी म्हणत नाही आहे, एक स्मूथ बिझनेस म्हणजे त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवू शकता रिटर्न्सची, असा बिझनेस तुम्हाला 1-2 वर्षानंतर तुम्हाला दिसायला लागतो. ऑर्डर्स तुम्हाला लगेचही मिळू शकतात. ते सगळं डिपेंड करतं की तुमचं प्रोडक्ट काय आहे, प्रोडक्टचं कॉस्टिंग काय आहे, तुमच्या प्रोडक्टची फोटोग्राफी कशी आहे, आणि तुम्ही जे प्रोडक्ट प्रमोट करता आहात ते कोणत्या माध्यमातून करता आहात, तुमची ॲड कोणत्या लोकांपर्यंत पोहोचते आहे, हे सगळं त्याच्यावरती डिपेंड करतं. तसंच जे दुसरं मॉडेल आपण म्हणालो की ज्या ऑलरेडी ई कॉमर्स कंपन्या मोठ्या मोठ्या आहेत त्यांच्यासोबत काम करायचं, तर ते काम करताना अमेझॉन, स्नॅपडील, फ्लिपकार्ट अशा असंख्य वेबसाईट आता मार्केटमध्ये अवेलेबल झाल्या आहेत. मुळात ह्या वेबसाईट ह्या ॲग्रिगेटर आहेत, ह्या कस्टमर आणि सेलर यांची भेट घडवून आणून देतात.
ह्या फक्त प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात. तर या वेबसाईटवरती ॲज अ सेलर म्हणून तुम्ही रजिस्टर करू शकता. सेलर म्हणून रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला बेसिक डॉक्युमेंटेशनची गरज पडते, जसं तुमचं बिझनेसचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे, GST सर्टिफिकेट आहे, तुमचे ID प्रूफ, ॲड्रेस प्रूफ, तुमचं बँक अकाउंट तुम्हाला इथे जोडावं लागतं. आणि तुम्ही एकदा का रजिस्ट्रेशन केलं आणि तुमचं अप्रूवल झालं अकाउंटचं की तुम्ही त्या वेबसाईटवरती प्रोडक्ट टाकून त्याचं प्रमोशन मार्केटिंग करू शकता आणि तिथून तुम्हाला ऑर्डर्स यायला सुरुवात होते. आता जे सेल्फ मॉडेल आहे आपलं, त्याचे तोटे काय आहेत हे आपण पाहूया. सेल्फ मॉडेलचे तोटे असे आहेत एक नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने की या मॉडेलला इन्व्हेस्टमेंट, जी सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट आहे, ती दुसऱ्या मॉडेलपेक्षा जास्त लागते. साधारण तिप्पट चौपट इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दुसऱ्या मॉडेलपेक्षा जास्त लागते. आणि तुम्हाला वेटिंग जो पिरियड आहे चांगला बिझनेस एक्सपेक्ट करण्यासाठी तो थोडा मोठा आहे. आणि मार्केटिंगसाठी तुम्हाला एक सेपरेट बजेट ठेवायला लागतं. पण फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही लॉंग टर्म बिझनेस करत असाल तेव्हा तुम्हाला हे मॉडेल जास्त रिटर्न देऊ शकतं लॉंग टर्मसाठी. आणि या मॉडेलमध्ये जे काही तुमचे नियम अटी आहेत तुमच्या अटी शर्तींवरती तुम्हाला काम करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य. सेल्फ शिप मॉडेल म्हणजे स्वतःचं ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बिल्ड करून बिझनेस करण्यामध्ये आहे. दुसरा जो प्लॅटफॉर्म आहे थर्ड पार्टी ई कॉमर्स, थर्ड पार्टी ई कॉमर्स म्हणजे अमेझॉनसारख्या वेबसाईटसोबत काम करणं. याचा तोटा असा आहे की तुम्हाला या वेबसाईटच्या अटी शर्तींवरती काम करावं लागतं. म्हणजे त्यांनी ठरवून दिलेलं कमिशन, त्या कमिशननुसार तुम्ही त्यांना फीस देणार, डिलिव्हरी ऑप्शन्स हे त्यांचेच असणार, ह्या सर अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पुन्हा फोटोग्राफीसाठी त्यांच्या गाईडलाईन्स. सो जसं एखाद्या संस्थेचे नियम असतात तसेच त्या वेबसाईटचे नियम आहेत. ते सगळे नियम पाहून आपल्याला त्यांच्यासोबत बिझनेस करावा लागतो आणि तो त्यांच्या अटी शर्तींवरती आपल्याला करावा लागतो. तिथे आपल्याला ॲज अ सेलर म्हणून फारसा आवाज नसतो. म्हणजे तुमच्यासोबत कधी अन्याय झाला तर सेलर लोकांची अशी काही विशेष युनियन नाही की जिथे ज्यांच्या सहाय्याने तुम्ही त्यांच्यावर प्रेशर आणू शकाल. बऱ्याच वेळेला असंही होतं की आता काय होतं आहे की समजा तुम्ही ट्रेडर असाल आणि एखाद्या विशिष्ट ब्रँडचं तुम्ही प्रोडक्ट अमेझॉनवरती विकत असाल, तर अशा केसेसमध्ये आता जी काही आपली मार्केट सप्लाय चेन आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरर, त्याच्यानंतर सुपर स्टॉकिस्ट, मग होलसेलर, रिटेलर आणि मग कस्टमर, ही चेन आता कुठेतरी ब्रेक होत चाललेली आहे मार्केटमध्ये. याच्यामध्ये जो मॅन्युफॅक्चरर आहे तो आता डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोचायला लागला आहे. म्हणजे एक एक कम्प्युटर विकण्यासाठी, एक एक लॅपटॉप विकण्यासाठी डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडून कस्टमरला कॉल्स आता जायला लागले. सो जे ट्रेडर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स आहेत मार्केटमध्ये त्यांना एक डायरेक्ट कॉम्पिटिशन, ज्यांनी त्यांची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आहे त्यांच्या समोर उभं राहिलेलं आहे. असे अनेक उदाहरणं मार्केटमध्ये आता पाहायला मिळतात. तर उद्या चालून याच कंपन्या जेव्हा अमेझॉनवरती येतात तेव्हा आपल्याला आपला बिझनेस डाऊन होतो. म्हणजे आपण इतके दिवस त्या प्रोडक्टवरती, त्या याच्यावरती जी मेहनत घेतलेली असते ती पूर्णपणे आपली वाया जाते. त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवरती घेणारी मेहनत ही जर आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती घेतली तर तुम्ही एक लॉंग टर्म बिझनेस तुमचा उभा करू शकता. आणि तो एक कायम लक्षात ठेवा, तो तुमच्या अटी शर्तींवरचा बिझनेस असेल. त्याचे नियम तुम्ही ठरवू शकता की डिलिव्हरी मी किती दिवसात देणार, रिफंड द्यायची वेळ आली तर मी तो किती दिवसात देणार, हे सगळे नियम तुम्ही ठरवू शकता तुमच्या वेबसाईटसाठी. आणि तुमची वेबसाईट वापरून ऑर्डर करणारा व्यक्ती हा त्या नियमांना बांधील असतो. तसंच फायदाही आहे अमेझॉनसोबत काम करण्याचा. एवढं मोठं नाव आहे, ब्रँड आहे, त्यामुळे साहजिकच खूप सारे लोक ऑलरेडी या वेबसाईटचे कस्टमर्स आहेत. फक्त हे अमेझॉन बाबतीतच नाही आहे, अमेझॉन एक फक्त उदाहरण म्हणून घेतो आहे, पण स्नॅपडील असेल, फ्लिपकार्ट आहे, शॉपक्लूज आहे, मिंत्रा डॉट कॉम आहे, असे कपड्यांमध्ये किंवा प्रत्येक प्रकारच्या प्रोडक्टमध्ये ई कॉमर्स असे पोर्टल आहेत की ज्यांच्यासोबत तुम्हाला असं काम करता येतं. तर ह्या सगळ्याच पोर्टलच्या बाबतीतलं हे आहे, फक्त अमेझॉन आपण उदाहरणपर घेतो आहे. याचा फायदा असा आहे की ब्रँड मोठा असल्यामुळे ऑलरेडी यांच्याकडे कस्टमर आहे, मोठं फंडिंग असतं, त्याच्यामुळे मार्केटिंग कॅम्पेन्स खूप मोठ्या मोठ्या लेवलला होतात. वेगवेगळ्या सीझनल मार्केटिंग होतं, जसं दिवाळी आली किंवा न्यू इयर आलं त्याचे वेगवेगळे सेल चालतात. अशा वेळेला वेबसाईटवरती खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा फ्लो असतो आणि ऑर्डर्स येण्याची शक्यता खूप जास्त असते. डिलिव्हरी
हे लोक स्वतः करतात, आपली आपल्याकडून आपल्याला आलेल्या ऑर्डर्सचं पिकअप करणार, डिलिव्हर करणार. त्यामुळे तुम्हाला फक्त तुमचं प्रोडक्ट लिस्ट करणं आणि ऑर्डरची वाट पाहणं एवढंच एक काम असतं आणि पॅकिंग करणं प्रोडक्टचं. बाकी सगळा बिझनेस ह्या वेबसाईट्स तुमच्यासाठी रन करत असतात, त्यांची सिस्टीम रन करत असते आणि इथे रेडी कस्टमर तुमचा अवेलेबल आहे. सो आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की आम्ही आमचं स्वतःचं ई कॉमर्स तयार करायचं की अमेझॉनवरती जायचं. तर याला उत्तर असं आहे की तुमच्याकडे प्रोडक्ट काय आहे, तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात की ट्रेडर आहात, साधारण तुमच्याकडे असलेल्या प्रोडक्टला मार्केटमध्ये डिमांड काय आहे आणि तुम्ही किती लॉंग टर्मसाठी हा बिझनेस करू इच्छिता की फक्त तुम्ही ट्रायल म्हणून सुरू करून पाहताय आणि चाललं तर चाललं बघूया की फुल टाईम बिझनेस म्हणून ह्या बिझनेसकडे पाहताय. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरावरती ते ठरेल की तुम्ही स्वतःचं ई कॉमर्स बिल्ड करायचं की या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरती जायचं. तो चॉईस तुमच्याकडे कायम असतो, पण तुम्हाला ट्रायल घेऊन पाहिजे असेल तर तुम्ही सुरुवात थर्ड पार्टी ई कॉमर्सपासून करू शकता, ज्याला इन्व्हेस्टमेंट अगदी कमी लागते आणि तुम्ही सहजपणे ते करू शकता. तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिसही त्याच्यामध्ये होईल आणि जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की अरे आपण हा बिझनेस करू शकतो आहे, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं ई कॉमर्स बिल्ड करू शकता. आणि जर तुम्ही ऑलरेडी अशा पद्धतीने बिझनेस करत असाल तर मला वाटतं तुम्ही तुमचा कॉल घ्यायला पाहिजे की आता आपण आपलं स्वतःचं ई कॉमर्स उभं करायचं की नाही. सो आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपया मला पाठवा, तरच मी त्यांची उत्तरं देऊ शकेन. कारण ई कॉमर्स हा खूप मोठा विषय आहे, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतील. किंवा आपण एक आपला व्हॉट्सअप ग्रुप पण तयार करू शकतो ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करू शकतो. तर तुमचे सजेशन्स येऊ द्या, म्हणजे मी तुम्हाला त्याच्यावरती पुढे गाईड करू शकेन. धन्यवाद. माझ्याशी व्हॉट्सॲपवर कनेक्ट करण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9552201558. मराठीत सांगतो 95 52 20 15 58. धन्यवाद.